आम्ही त्यांना देवदूत समजतोय, मुस्लिम म्हणून समजत नाही. साहेबांचं पवार साहेबांच्यावर अजून सुद्धा प्रेमच आहे आणि पवार साहेबांना सुद्धा साहेबांच्या प्रेमच आहे. साहेबांना सांगितलं म्हणजे काम झालंच पाहिजे. राजेंचं काम नुसतं बोलण्यातच आहे राजेंचं, पण तू सत्यात कधी काम नाही त्यांचं. पहाटे 5 जरी गेलं तर दरवाजा उघडा आहे. त्या तालुक्यात म्हणलं तर नाही म्हणलं तर 7-7 देवळं बांधली. हरिश्चंद्र राजन म्हणाल जसा तो मोकळा येणार नाही, त्याचं काम होणार. आणि मुसरीफ साहेब जर तुम्ही थांबा ते जर म्हणत असतील की मुसरीफ साहेबांनी थांबावं, तर कागल तालुक्याचा विकास आणि कागल तालुक्याची अधोगती होण्याजोगती आहे. थांबणं म्हणजे अधोगती. मुसरीफ आहे की मुसरीफ. आता शिपाई ठेवायचं तर शिपाई कवा आम्हाला आज सोडल किंवा कवा उठेल त्या टायमाला आम्ही आज जायचं. मग नमस्कार करायचं साहेबांना. साहेबांनी आजपर्यंत कधी कुणाची जात पात कधी बघितली नाही. आणि विकासाचा हिमालय ह्या तालुक्यात तरी आणि जिल्ह्यात उभा केलेला. सर्वसामान्य माणसाचं म्हणजे आधारवड जाय होते. आम्हाला गादीचा राजा नको, आम्हाला रायतेचा राजा. टीका करणं हे विरोधकांचं कामच असते. पण माझ्याच मुलग्याचा हात तुटलं ते कर्नाटकात, परत एक 5 जगत नव्हता. मी येदूळला गेलो आणि साहेबाला फोन लावलो सीपीआरला ॲडमिट केल्यानंतर. त्या टायमाला साहेबांना फोन केलं, 5 आम्ही सारखंच धडपडत आहोत. ते काय डॉक्टर दाद घेणार सीपीआरला. साहेबांना म्हणलं अशी ना साहेब झाले म्हटल्यानंतर तू जा म्हणला नंबर दे. मी त्या फोनच्या ऑफिसमधनं तिथं येऊपर्यंत मी सगळे ते ऑपरेशन केले. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू. नमस्कार, मी प्रणय, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहोत. सध्याचं वातावरण आहे विधानसभेचं आणि या विधानसभेच्या रणांगणामध्ये आपण आज पाहून घेणार आहोत की जनतेच्या मनातला आमदार कोण आहे. तर विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचे बोल ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी पोचलो आहे कागल विधानसभा मतदारसंघाच्या एका गावामध्ये बिद्रीमध्ये आहोत आपण आता सध्या. आणि आपण काही ज्येष्ठ नागरिकांकडून विचारून घेणार आहोत की त्यांच्या मनातला आमदार कोण आहे. तर चला पाहूया. मामा नमस्कार. नमस्कार, कसं काय? हाय, ओके. रामकृष्णारी. तर काका, मला तुमचा एकच प्रश्न आहे की आपल्या मनातला आमदार कोण आहे? मुश्रीफ का खरं का? म्हणजे तिने गोरगरीब जनतेला सांभाळायला आहे, लोकांची ऑपरेशन मरतेली वाचवल्यात. माझी 7 ऑपरेशन झाली माझे काही नसतात. अरे वा. आणि बायकोचं पण झालं. आणि सर्वसामान्य माणसाचं म्हणजे आधारवड जाय होतो. कुणा दारात कोण माणूसशी गेला, हरिश्चंद्र राजन म्हणायला जसा का तो मोकळा येणार नाही, त्याचं काम होणार. आणि सर्वसामान्य माणसाला त्यांचं जास्त लक्ष आहे हो. म्हणजे आम्ही त्यांना देवदूतच समजतोय, मुस्लिम म्हणून समजत नाही. ते देवाने एक पाठीला पृथ्वीवर देवदूतच आहे, अवतारच आहे. आणि सगळ्या सगळ्या लोकांना आडी अडचणीला ह्याला रात्रीविरेचा उभा राहतात ते. पण तुमच्या ह्या परिसरामध्ये त्यांनी काय असं विकास काम केलेलं आहे? अहो, आमच्या गावाला रस्ते म्हणा, देवळं म्हणा, सामाजिक मंदिर म्हणजे पाण्याची सोय तरी काय भरपूर. हे समाज मंदिर भरपूर म्हणजे इथं काही शिल्लक राहिलेलं नाही काम असं त्यांचं. पण आम्हाला असं समजलं की फक्त ठराविक लोकांचा विकास झालेला आहे. ठराविक नाही, सगळ्यांचा झाला आहे. सर्वसामान्य म्हणजे गोरगरिबांचा जास्त झाला आहे. आणि त्यात त्यांनी म्हणजे कसे लोकांचे म्हणजे सामान्य माणसांचे गोरगरिबांचे बायकांचं म्हणा संजय गांधी निराधार वगैरे अशामुळं बरेचसे जे लोकांवर प्रेम करणारी माणसं इथे जास्त आहेत. जास्त म्हणजे लेडीज जास्त, पुरुषापेक्षा लेडीजांचं प्रेम साहेबावर जास्त आहे. बरं, आता असं ऐकायला मिळतं आहे की त्यांनी आता थांबलं पाहिजे. नाही, कशासाठी थांबायचं? अजून आहे ना त्यांच्या काम करायचं धमक आहे अंगात. बरोबर आहे, ठीक आहे. काका, आपलं नाव कसं? किशे गुणपत चौगले. बरं, आपलं ह्यावरती काय मत आहे? काय नाही, मुस्लिम आहे की मुस्लिम. पण का सांगितलं नाही? आता विकास वगैरे सगळा भरपूर केला. आमच्या गावाला 3 बांधले आहेत. एक पाणुता नसतोय गावाला, 3 बांधले. घाट 3 बांधले आहेत. नदीला रिंगरोड सोबत त्याचं रिंगरोड सगळे केले आहेत. सर्वसामान्यांची माणसांची कामं केली आहेत, गोरगरिबांची सगळी. बरं, तुम्हाला काय म्हणायचं की ह्या विधानसभेच्या रणांगणामध्ये कोण बाजी मारणार? मुस्लिम साहेब. कशाबद्दल? आम्ही सगळी पट्टीचे आहे ना. एकमत मुश्रीफ साहेब कमीत कमी 50-60 मतांनी येतील अशी आत्ताची परिस्थिती आहे बघितली तर.
आणि एवढ्या मताने साहेबांना निवडून आला पाहिजे. पण समोर तर एक तगडा उमेदवार आहे, पुढं कोण उमेदवार आहे ह्याचा विषयच नाही. साहेबांचं एवढं काम जेवढं आहे की नाही, त्यांच्या बोलायलाच काय नाही आहे साहेबांच्या. पण त्यांच्या पाठीमागे तर वस्तादांचा हात आहे असं समजले. कोणाचं? शरद पवार साहेबांचं. पवार साहेब, तुम्ही साहेबांची भाषण ऐका. प्रत्येक भाषणात साहेब म्हणतात की पवार साहेब हे माझे दैवतच आहेत. आता सुद्धा आहेत आणि उद्या सुद्धा आहे. साहेबांच्या, पवार साहेबांच्यावर अजून सुद्धा प्रेमच आहे आणि पवार साहेबांसुद्धा साहेबांच्यावर प्रेमच आहे अजून सुद्धा. काही परिस्थितीमुळे निर्णय घ्यावे लागले म्हणून काय पवार साहेबांचे संबंध तुटले नाही साहेबांचे. अजून सुद्धा साहेबांचे प्रेम हे पवार साहेबांच्यावरच आहे. ठीक आहे काका, तुमच्याकडे येणार आहे. आपलं नाव कसं? पांडुरंग गणपती चिंदगे. बरं, तुमचं काय मत आहे ह्या विषयी? याविषयी मी आता मुश्री साहेबाचा अलीकडे मी एक वर्षभर त्यांच्या सान्निध्यात आहे. काजीघाटाचा मी मुळसा, पण तो मला मुश्री साहेबाचं इतकं काम चांगलं वाटलं की गोरगरिबांचं म्हणा कोण येईल त्याला कधी गावाचा कधी विचार त्यांनी केलेला नाही. कोण येईल त्यांचं काम अगदी काम हे केलेलं आहे. पण राजेंचं पण काम चांगलंच आहे, मग तुम्ही इकडे कसं? मी राजेंचं काम नुसतं बोलण्यातच आहे राजेंचं, पण तू सत्यात कधी काम नाही त्यांचं, वास्तववादी त्यांचं काम कधी मला दिसलं नाही. पण असं काय वाटतंय का त्यांनी कधी विकास केला नाही? विकास काय, विकास करण्याचं कधी त्यांचं डोक्यातच नाही, केलेलाच नाही. मग ते भाजप सोडून इकडे का गेले? मग कुमारी पक्षामध्ये भाजप सोडून तिकीट नाही म्हणून तुतारकडे गेले. पण आता थांबले. पण आता त्यांच्या पाठी तर शरद पवार साहेबांचा हात आहे. हा जरी असला तर कागल तालुक्याचा शरद पवारांचा गट नाही, मुळचा मुश्रीफ साहेबांचाच गट आहे. त्यामुळे त्यात फरक काय पडणार नाही. जरी तुतारीत जरी गेले तर काय फरक पडणार, मुश्रीफ साहेबांच्या पाठीशीच लोक आहेत आमच्या कागल तालुक्यातले. काका आपलं नाव कसं? पांडुरंग पाटील. बरं, तुमचं ह्याविषयी काय मत आहे? आता सांगितले तेच सगळे सगळ्यांनी एकच. पहाटे 5 जरी गेलं तर दरवाजा उघडा आहे. तू गोरा का काळा वर बघायचं नाही. काम सांगितले, काम काय आहे तेवढंच बघायचं. तू कुठल्या पार्टीचा आहे का आहे असलं कधी बघितलेलं नाही. बरं मामा, एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला एक विचारतोय की तुमचं या विषयी काय मत आहे? की माझा हिशेब, मी जातीने धनगर, मी एंड राखणार, मी सळाशे काय नाही, काय वाचा येत नाही, लिहा येत नाही. असल्या सामान्य माणसाला बिद्री कारखान्यात तिकीट साहेबांना दिलं आणि मला संचालक केलं. परत काय नाही, सरावानबा, परत निराधार, ह्या बायका सगळ्या त्यानं पेन्शिल करून दिली. परत लाल बावट्याचं दिलं, परत आता लाडक्या भणीचं दिलं, परत काय नाही, ह्या तालुक्यात म्हटलं तर नाही म्हटलं तर 760 देवळं बांधली, रस्ते सगळे केले, 800 देवळं. परत रस्ते कुठले राखाय नाहीत, कुठले गटार राखाय नाहीत. काय माझ्यासारखा सामान्य माणूस गेला आणि ते मागणं याचा म्हटलं नाही. गेलं की नाही फोन लावायचं काय काम असेल ते. तुमच्या भागामध्ये काय काय विकास केलेला आहे मुश्री साहेब? माझ्या कामामध्ये माझ्याच मुलग्याचा हात तुटलं ते कर्नाटकात. फक्त एक 5 जगत नव्हता. मी येदूला गेलो आणि साहेबाला फोन लावलो CPR ॲडमिट केल्यानंतर. त्या टायमाला साहेबानं फोन केलं, 1:05 आम्ही सारखं धडपडत आहो. ते काय डॉक्टर दाद घेणार CPR? साहेबांना म्हणलं असे ना असं साहेब झालं आहे म्हटल्यानंतर तू जा म्हणला नंबर दे. मी त्या फोनच्या ऑफिसमधनं तिथं येऊपर्यंत मी सगळे ते ऑपरेशन केलेत नेऊन. परत आमच्या मेहण्याचं तसंच ह्याला मुंबईला न्यायचं होतं. साहेबांना फोन केला ते डॉक्टरांनी मला चांगली चौकशी करा. त्या टायमाला डॉक्टरांनी चौकशी केलं तुम्ही सरळ घराकडे न्यावा म्हणला. बरं, तिथं वशीला लावूनच काम होतात. कुठे वशीला लावायचं नाही, साहेबांना सांगितलं म्हणजे काम झालंच पाहिजे. वशिल्याचा संबंध नाही कुठलं काय नाही. कुठलं काम अर्धा विरोध घेला त्याचं काम बाबा नाही केलं असं नाही. त्यांनी बोलवणार आणि काय तुमचं काम आहे म्हणणार आणि त्या टायमाला फोन लावणार असं साहेबाचं काम आहे. आणि साहेब निवडून येणार ही घट काय. बरं, आता असा एक विषय आहे की ते 25 आमदार आहेत, मग आता त्यांनी थांबलं पाहिजे असं काही लोक म्हणतायत. मग तुमचं काय मत आहे? काम आता येणाऱ्या आमदाराकडनं काम होणारच नाही म्हणून माणसाच्या डोक्यात आहे का असं का? तो काम करतच नाही त्यांना आणि पहिल्यापासूनच वैवट नाही त्यांच्या घराण्यात. आता शिपाई ठेवायचं, ते शिपाई कवा आम्हाला आज सोडेल तेव्हा कवा उठेल त्या टायमाला आम्ही आज जायचं. मग नमस्कार करायचं साहेबांना. मग त्या टायमाला आम्ही जाणार, तो काम केला तर केला नाही तर जा पुढे आठवड्यात येऊ जाऊ म्हणलं की गेला होतो तिकडे. तसं साहेबाचं नाही, साहेब का नाही आला ना पाळी नाही या खरे या. मग तुझं काय काम आहे? जिल्हा अधिकाऱ्याला फोन लावायचा आहे काय ह्याला लावायचा आहे. माझं जे का इथं अतिक्रमण म्हणून पाडलं ते मी 7 उपोषण बसलो. साहेबांना इथनं काही कागलासनं काही नेणार कलेक्टर ऑफिसला आणि तिथं बसून काम करून दिला. बरं ठीक आहे, धन्यवाद काका.
तर आपण आता जरा तरुणांच्याकडे येऊया. तरुणांच्या मनातला आमदार कोण आहे आपण विचारूया. की दादा तुमचं नाव कसं? संकेत शिवाजी पाटील. काय म्हणणं आहे तुम्हाला की आपल्या मनातला आमदार कोण आहे? समरेश घाडगे की हसन मुश्रीफ साहेब? आमच्या मनातील एकच मुश्रीफ साहेब. का खरं? साहेबांनी आजपर्यंत कधी कुणाची जात पात कधी बघितली नाही, कधी कुणाला गट वाईज कधी काही बघितलं नाही. आज आमच्या गावातलं उदाहरण धरलं, दलित समाजाचं हे मागं जर तुम्ही बघितलं जा तर त्यांचं कार्य हे बांधले, आंबेडकर भवन बांधले, मातंग समाजाचं भवन बांधले. आज गावात जल जीवन मिशनांतर्गत पाण्याची सोय आहे. गावाच्या चारही बाजून रस्ते चांगले टकाटक केलेले आहे. म्हणजे ते सर्वधर्म समभाव. सर्वधर्म समभाव. ठीक आहे. बर, तरुणांच्यासाठी रोजगारासाठी त्यांनी काय केलेलं आहे? भरपूर केले ना. आज आपण कागला जर एमआडीचं 10 किलोमीटरच्या एरियात साहेबांनी कागल एमआडीची आणली, आज कितीतरी हजारो युवकांना रोजगार मिळाला. संताई घोरपुडेसारखा कारखाना काढला, तिने स्वतःचं नाव कधी दिलं नाही. तिने एक महा काय म्हणते त्याला राजाचं नाव दिलं, सरसेनापती संताई घोरपुडे म्हणून. तिथं युवकांना कामाला ह्याला लावलं, कधी कुणा हा रोजगार दिला, कधी कुणाला वशिला लावला नाही का काय नाही. बरं, तुम्ही काय सांगाल या विषयी? नाही, लोकप्रतिनिधी म्हणून जर साहेबांचं काम जर बघितलं तर अखंड तालुका नव्हतं तर ती जिल्हा नवा महाराष्ट्राला गणित ते त्यांचा एक आदर्श घ्यावा असं काम आहे. का असं वाटतंय तुम्हाला? काय म्हणजे आता ह्यांनी सांगितलं की युवकांच्यासाठी त्यांनी MIDC केली, की रोजगाराचा प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी MIDC काढली. दुसरी गोष्ट असू दे, साखर कारखान्यात जातं सांगितलं ते असून जर एखाद्या गरजूंचं ऑपरेशन व्हावं, कोल्हापूर मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन सगळ्यांचे ऑपरेशन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि विकासाचा हिमालय ह्या तालुक्यात तरी आणि जिल्ह्यात उभा केलेला आहे. बरं, तुम्हाला काय वाटते की त्यांनी आता थांबलं पाहिजे का नाही? मुश्रीफ साहेब थांबले तर हा तालुक्याचा जिल्ह्याचा विकास 100% थांबणार आणि जे विरोधक आहेत त्या विरोधकांनी विकासाकडे बघून त्यांना साहेबांना बिनशर्त पाठिंबा द्यायला पाहिजे. बरं, 2.5 वर्ष झालेल्या सत्ताधारांचा ह्या निवडणुकीवर काय परिणाम होणार असं वाटतंय तुम्हाला? काही ह्या तालुक्यात काही फरक पडणार नाही. आजपर्यंत मंडलिक साहेबांच्यापासून असू दे, ही विकासाला मतदान करणारी माणसं आहेत, विकास ओळखणारी माणसं आहेत. तिथं सर्वसामान्य असून ते आया वहिनी असून ते सगळे, त्यामुळे मुश्रीफ साहेबांना काही अडचणच नाही. आणि मुश्रीफ साहेब जर तुम्ही थांबा ते जर म्हणत असतील की मुश्रीफ साहेबांनी थांबावं तर कागल तालुक्याचा विकास आणि कागल तालुक्याची अधोगती होण्याजोगती आहे, थांबणं म्हणजे अधोगती होणं असं काम. त्यामुळे विकास व्हायसाठी सगळ्यांच्या मनात, युवकांच्यात असू दे, माता भगिनींच्यात असू दे, वृद्धांच्यात असू दे, सगळ्यांनी साहेब हे पाहिजेत आणि साहेब हे निवडून येणार. त्यांचे जे गुरु आहे शरद पवार साहेब, ते आता समर्जित त्यांच्या पाठीमागे. असं काय नाही की गुरुंनीसुद्धा काही असे निर्णय घेतलेले आहेत याच्या अगोदरसुद्धा, त्यामुळे काय हे राजकारण म्हटल्यानंतर अशा सगळ्या गोष्टी होत असतात. तिकडं त्याचा इश्यू ते करत आहेत, त्याचा काही होणार नाही. त्यांनीसुद्धा केलेले आहेत, गुरुंनीसुद्धा याच्या अगोदर घेतलेले आहेत. मला जास्त काय ते काय मला त्या गोष्टीत इतक्या खोलात जायची काय गरज नाही, तेवढी माझी उंचीसुद्धा नाही. बरं, आणखीन काही ज्येष्ठ आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. आपण त्यांचं म्हणणं काय ते आपण विचारूया. काय मत आहे काका तुमचं की हसन मुश्रीफ की समरेश घाडगे? मुश्रीफ साहेब. का? मुश्रीफ साहेब हे कामाचे असल्यामुळे मुश्रीफ साहेब. आणि आम्हाला गादीचा राजा नको, आम्हाला रायतेचा राजा पाहिजे. हो, असं का? कारण जो कामं करणारा माणूस आहे तोच पाहिजे आम्हाला. गादीचा नको, नुसतं गादी बसून सांगणारा नको आम्हाला. आता सध्या आरोप असा आहे की ते विकास झालाय कुठे, विकास झाला नाही असं आरोप लावले जात आहेत त्यांच्यावरती. नाही, शेत म्हणणं चुकीचं आहे. प्रत्येक गावात विकास झालेला आहे, प्रत्येक गावात साहेबांचा निधी गेलेला आहे, त्यामुळे विकास नाही म्हणणं हे चुकीचं आहे. प्रत्येक गावात हा विकास झालेला आहे, पूर्णपणे विकास झालेला आहे, त्याच्यामुळं विकास हा पूर्णपणे झालेला आहे. कोणी नाही म्हणतात, हे विरोधकच नाही म्हणत असतील. पण काही ठराविक लोकांचा फक्त विकास झालाय, तो निधी आता फलकावर दिसत आहे? नाही नाही, पूर्णपणे विकास झालेला आहे. प्रत्येक गावात विकास झालेला आहे, सगळीकडे बघेल तिकडे विकास आहे, कुठेही विकास तटलेला नाही. प्रत्येक कोणी हे विरोधकच फक्त म्हणत असतील की विकास झालेला नाही. तुमच्या गावात काय विकास केलेला आहे त्यांनी? विकास आता भरपूर कामे झालेले आहेत. आता आमचे बलबीम सोसायटीज मिळालेलं आहे, शी आता हरिजन विभागाचं झालेलं आहे, रोड झालेले आहेत व्यवस्थित, भरपूर विकास केलेला आहे साहेबांनी. आता ते सध्या 25 वर्ष झाले राजकारणामध्ये आहे, मंत्रीपद भोगलं आहे, मग तुम्हाला काय वाटतं की त्याने आता थांबलं पाहिजे का? नाही, साहेब हे आम्हाला कायमस्वरूपी पाहिजे. मुश्रीफ साहेब हेच आम्हाला पाहिजे.
बरं आता एक सध्या एक मोठा प्रश्न उठतो आहे. आता ते म्हणजे दुसऱ्या गटामध्ये आहेत आता सध्या समर्थ जनांच्या पाठी साक्षात त्यांचे गुरु उभे आहे शरदचंद्रजी पवार. तुमचं काय म्हणणं आहे? नाही आता पवार साहेबांनी काय केलं आजपर्यंत? किती जणांना केलं? शरद पवार साहेबांनी काय केलं? हेच करत आले. मग आता साहेबांना तुम्ही दोषी का मानता? साहेबांना दोषी मानणं हे चुकीचं आहे. राजकारणात अशा बरेच आजपर्यंत घडलेलं आहे, त्याच्यामुळे साहेबांना दोषी मानणं हे चुकीचं आहे. आम्ही जे आमची जनता आहे ही तरी साहेबांना आम्ही दोषी मानत नाही. मग ती कोण दोषी मानत असेल ती विरोधक दोषी मानत असेल, पण आम्ही आमची रहते ती आमची जी जनता आहे ती तरी आम्ही दोषी मानत नाही. अगं तुमचं मत काय याविषयी मुसरी साहेब? का खरं मुसरी साहेबांना तालुक्यामध्ये सगळा विकास केलेला आहे. गोरगरिबांचे पेन्शिली बाकीचे लाल मावटा रस्त हे सगळं केलेलं आहे. ठराविक जणांचा विकास झालाय असं कानावर असं नाही, ते विरोधकांचं ते कामच असते. टीका करणं हे विरोधकांचं कामच असते. बरं तुमच्या भागात काय विकास केलेला आहे त्यांनी? आता रस्ते केले, गटर केले, आपलं हे ग्रामपंचायतीची इमारत हे केली, सोसायटीचे आता एक कोटीचं हे धरलेलं आहे. भरपूर कामं केलेले आहेत बिद्री गावामध्ये. किती वर्ष झालं तुम्ही त्यांना सपोर्ट करत आहे? आता आम्ही गेले 25 वर्ष सपोर्ट करत आलो. काय वाटत आहे विधानसभेला कोण बाजी मारेल? साहेबच, साहेब साहेब. ठीक आहे. तर आता जसं आपण पाहिलं की जे ज्येष्ठ नागरिक असो किंवा तरुण पिढी असो की प्रत्येकाच्या मनामध्ये हसन मुश्रीफ हेच उत्तर येते. जशा टाईपचं त्यांनी इथे विकासाचा डोंगर उभा केलेला आहे, विकास कामं हे फक्त जनतेच्या प्रतिक्रियेतून येत आहेच आणि जे काय आहे ते आता विधानसभेला समजेलच. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनलला सबस्क्राईब